आयआयजी एज्युकेशन अँड डेव्हलपमेंट ट्रस्ट निर्मित मस्त मराठी कट्ट्याच्या या भागात मी अश्विनी माने तुमचं स्वागत करते. मंडळी नेहमीच एक नवीन निमित्त घेऊन मस्त मराठी कट्टा तुमच्या भेटीला येत असतो आणि आज असंच एक आगळंवेगळं निमित्त आहे, ते म्हणजे जागतिक इमोजी दिवस. इट डझंट मॅटर हू यू आर, एव्हरीबडी युजेस इमोजी. हे मंडळी अगदी खरंच आहे की तुम्ही कोण आहात. आजकाल तर अगदी राष्ट्राध्यक्ष असू देत किंवा पंतप्रधान असू देत, यांच्यापासून ते अगदी सामान्य नागरिकापर्यंत सर्वच जण इमोजीचा वापर करीत आहेत. 17 जुलै हा दिवस इमोजी दिवस म्हणून साजरा केला जातो. 2014 पासून या दिवसाला सुरुवात झालेली आहे. या निमित्ताने अनेक ठिकाणी इमोजींना इमोजी हा विषय घेऊन अनेक उपक्रम राबवले जातात आणि त्याचबरोबर इमोजींच्या आकारातल्या वस्तूही बाजारात नव्याने आणल्या जातात. पण इमोजी कोणी आणल्या हा जर आपल्याला प्रश्न असेल तर त्याबद्दल आता आपण ऐकूया. 1999 मध्ये शिगेटाका कुरिया या जापानीज माणसाने इमोजींचा शोध लावलेला आहे. त्याला याची संकल्पना कुठून मिळाली तर जेव्हा आपण हवामान खात्याचे अंदाज ऐकत असतो तेव्हा वेगवेगळ्या चित्रांचा वापर केला जातो आणि त्याचबरोबर विविध कॉमिक्समध्येही हावभाव दाखवण्यासाठी चित्रांचा वापर होतो. तर मंडळी यातूनच त्यांना ही इमोजींची संकल्पना सुचली. आणि मग हा इमोजी दिवस कसा आला, तर ॲपल ही जी कंपनी आहे त्याच्या ॲपमध्ये आणि डेस्कटॉपवर कॅलेंडरचे जे आयकॉन आहे तिथे 17 जुलै ही तारीख लिहिलेली आहे. आणि यातूनच एका ऑस्ट्रेलियन तरुणाला म्हणजेच जर्मी बर्च या तरुणाला ही संकल्पना सुचली की आपण 17 जुलैलाच इमोजी दिवस साजरा करायला हवा. जर्मी बर्च हा इमोजींच्या क्षेत्रातला एक तज्ज्ञ मानला जातो. गेल्या वर्षी दुबईमध्ये हा दिवस साजरा केला गेला तेव्हा अनेक मंडळी, दुबईतली अनेक माणसं ही इमोजींची वेशभूषा करून आलेली होती आणि सर्वाधिक संख्येने ते एकत्र जमलेले होते आणि हा एक विश्वविक्रम म्हणून गिनीज बुकमध्येही याची नोंद केली गेलेली आहे. मंडळी इमोजींनी आता भाषेची संपूर्णपणे जागा घेतलेली नाही, पण तरीही इमोजी ही भाषेची जागा घेण्याच्या अगदी जवळच आहेत असं म्हणायला हवं. डिजिटल संवादाच्या क्षेत्रात इमोजींनी तर अगदी क्रांतीच घडवलेली आहे. जागतिक इमोजी दिवस म्हणजे खरं तर आपण चित्रभाषाच साजरी करत आहोत. आता जवळपास 2666 इमोजी आपल्याकडे आहेत आणि आजकाल ट्विटर, फेसबुक, इंस्टाग्राम अशा सर्वच ठिकाणी या इमोजींचा वापर होतो. या इमोजी दिवसाच्या निमित्ताने ट्विटर, फेसबुक यांसारखी जी सोशल माध्यमं आहेत ते सर्वाधिक वापरला जाणारा इमोजी नेहमी घोषित करत असतात. सामाजिक संवाद माध्यमांसह आजकाल ईमेलमध्येही इमोजींचा वापर करण्यात येत आहे, म्हणजेच कॉर्पोरेट क्षेत्रातही इमोजींनी स्थान मिळवलेलं आहे. खरं तर इमोजी हे 1999 मध्ये आपल्या सर्वांसमोर आले, पण त्यांचं खरं प्रस्थ वाढू लागलं ते म्हणजे 2011 नंतर, जेव्हा ही जी डिजिटल संवाद माध्यम आहेत त्यांनी जेव्हा इमोजींचा वापर त्यांच्या ॲपमध्ये सुरू केला तेव्हा खरं त्यांचं प्रस्थ वाढू लागलं. आता रोज असा एक मी हल्लीच वाचलं की एकट्या मेसेंजरवरती दिवसाला 5 करोड इमोजींचा वापर केला जातो. मग या सर्व इमोजींमध्ये काही इमोजी फारच जास्त वापरले जातात. गेल्या वर्षी ट्विटरने सांगितल्याप्रमाणे आनंदाश्रू व्यक्त करणारा असा जो इमोजी आहे तो सर्वाधिक वापरला गेलेला आहे. ट्विटरचं एक वैशिष्ट्य म्हणजे काही हॅशटॅग असतात जे सतत ट्रेंड होत राहतात, जे सतत वापरले जातात, त्या तशा हॅशटॅगसाठी म्हणून एक स्वतः ट्विटर इमोजी बनवत असतं. एका रजनीकांतच्या पिक्चरचे हॅशटॅग सर्वाधिक प्रमाणात वापरले गेलेले होते म्हणून ट्विटरने स्वतःहून त्यासाठी एक इमोजी बनवलेला होता. तर मंडळी, हे असंच घट्ट होत जाणारं नातं आणि इमोजींचं आपल्या जीवनात असलेलं स्थान यावरच आज आपण आपल्या या भागात बोलणार आहोत. मंडळी, तरुण आणि इमोजींचं एक घट्ट नातं असतं, तर हा तरुणांचं आणि इमोजींचं हे नातं आपल्याला आज सांगण्यासाठी काही मंडळी आपल्या कट्ट्यावर आलेली आहेत. ईश्वरी शिरूर, रिद्धी बांदिवडेकर, पूर्णिमा कदम, प्रतीक आंबरे, तुमचं सगळ्यांचं मस्त मराठी कट्ट्याच्या या भागात स्वागत आहे. आपण आज इमोजी दिवसानिमित्त इथे भेटलेलो आहोत, तर सगळ्यात आधी मला सांगा की तुमचा सगळ्यांचा आवडता इमोजी कोणता, जो तुम्ही सतत वापरत असता. तुझा सर्वाधिक असा आनंदाश्रूंनी भरलेला जो इमोजी आहे तो मला खूप आवडतो. बर, जो दात दाखवून असतो नेहमी अखंड असं असतो तो नॉर्मल स्माईलवाला. एक्झॅक्टली, कॅज्युअल स्माईल देणारा जो कन्व्हर्सेशन पूर्ण करतो बऱ्याचदा. बर,
हल्ली आपण सतत लिखाण करताना इमोजींचा वापर करतो, तर तुम्हाला असं वाटतंय का की तुम्ही कसा वापर करता लिखाणात, म्हणजे तुम्हाला काय काय उपयोग होतो इमोजीचा लिहिताना? युजली आपण एखादी कन्सेप्ट किंवा एखादी संकल्पना समोरच्याला समजावून सांगायची असेल तर बऱ्याचदा आपल्याला शब्द नाही सुचत, सो आपण बऱ्याचदा इमोजीचा वापर करतो, सो मे बी तसा फायदा आपल्याला होऊ शकतो. आपण बऱ्याच वेळेला लिखताना कोणाशी संभाषण करताना आपले शब्द किंवा काही त्याच्या चुका होऊ शकतात, त्या चुका बऱ्याच वेळा टाळता येतात या इमोजीमुळे. बरं, आणि वेळेचं असं हे उदाहरण तुम्ही सांगते की जर आपण घरी असू आणि एखाद्या कामात असू तर मग घराचा इमोजी पाठवून किंवा मग कॉलेजचा इमोजी पाठवून वेळ वाचवता येतो आणि म्हणजे कमी शब्दामध्ये ते मांडता येतं कुठे. मला वाटतं कुठली गोष्ट चुकीची इंटरप्रेट नाही होण्यासाठी पण इमोजीसचा वापर करतो. बरं, पण मग आता तुम्हाला असं वाटतंय का की म्हणजे आता डिजिटल जी माध्यमं आहेत लिखाणाची तिथे सगळीकडे आपण इमोजींचा वापर करतो, तर तुम्हाला असं जाणवतंय का की आता इमोजी नसल्या तर आपण ते लिहू शकणार नाही, किंवा संवाद साधताना इमोजी हवेच आहेत असं आहे का? कुठेतरी गेल्या काही वर्षांच्या अतिवापरामुळे डिपेंडन्सी जास्त वाढले इमोजीजवर आपले. आपण एखादं वाक्य कम्प्लीट करताना आपल्याला इमोजी लागतंच. बऱ्याचदा युजली आपण कन्व्हर्सेशन सुरू करताना सुद्धा इमोजीचाच वापर करतो. सो माझ्या मते सध्या जर आत्ताच्या तारखेनुसार जर बघायला गेलं तर नक्कीच डिपेंडन्सी वाढल्यामुळे लिखाण ते अपूर्ण होऊ शकतं. तुला काय वाटतं पण? सवय झाली आहे इमोजी वापरायची, पण नसेल तरी चालेल, फक्त दोन वाक्य जास्त टाकावी लागतील. सेम की सवय झाली आहे त्यामुळे बोलताना कुठेतरी ते लक्षात येईल आपलं की अरे काहीतरी चुकल्यासारखं वाटेल, पण होईल म्हणजे नाहीच होणार असं नाही आहे का? मलाही मला असं वाटतं की इमोजीच्या आधी आपल्याला सवय होती, म्हणजे आता सवय झाली आपल्याला, त्यामुळे आपण सतत वाक्य संपल्यावर किंवा आपलं वाक्य आपल्याला पूर्ण करायचं असेल तर इमोजी आपण टाकतो आणि आपलं वाक्य समोरच्याला पटवून देतो. पण जर आता आपल्याला सवय झाली की इमोजी नाही आहेत, आपल्याला आपलं वाक्य समोरच्याला स्पष्टपणे आपल्या वाक्यात सांगायचं आहे, तर मग आपण तसंही सांगू शकतो, म्हणजे ते असलंच पाहिजे असं काही नाही वाटत असं मला वाटतं. खूपदा असं होतं की आपल्यासोबत काहीतरी किस्से घडत असतात, आपण काहीतरी लिहितो आणि नंतर जाणवतं की अरे हे चुकलो आहे म्हणून, आणि मग असे अशी वाक्य येतात अरे इमोजीमुळे वाचलो किंवा इमोजीने सगळा घोळ केला रे असं पण होतं. तर असे कोणते किस्से तुमच्यासोबत घडले आहेत का तू सांग? एकदा आमच्या नातेवाईकांपैकी एक नातेवाईक ऑफ झाले होते आणि ती न्यूज आमच्या घरच्या ग्रुपवरती आली हो, आणि ती तेव्हा मी न्यू होते व्हॉट्सअप, त्यामुळे सगळ्या इमोजींचा अर्थ मला एवढा माहिती नव्हता, आणि टाळाचा जो इमोजी आहे तो मला वाटलं नमस्कार आहे आणि मी तो सेंड केला. आणि माझ्या एकाने नातेवाईकांनी सांगितलं की तुला टाळ्या का वाजवायचं वाटलं कोणीतरी गेल्यावर. अरे बापरे. मग त्यानंतर मला कळालं, ऍक्च्युली चूक झाली म्हणून मला कळालं की त्या टाळ्या होत्या, कारण की तो असा आहे आडवा, त्यामुळे तेव्हा कळालं नाही, पण आता नाही होत. नाही, या इमोजीचं असं आहे की माझे काकाही नवीन नवीन व्हॉट्सअपवर आले, त्यांना वाटलं की तो आडवा असा नमस्कारच आहे. तुझा काय अनुभव आहे? नाही, माझा अनुभव नाही, मला सवय आहे टोचून बोलण्याची, मला खूप मदत होते यार की मी टोचून बोलते आणि मग हसण्याचा इमोजी पाठवून त्याला जोकमध्ये करते. किस्सा असं नाहीये, पण बऱ्याच गैरसमजुती होतात त्यातून, म्हणजे समोरच्या व्यक्तीचा मूड काहीतरी वेगळा असतो, आपण कोणत्या तरी वेगळ्या मूड मध्ये असतो, सो बऱ्याचदा ते कन्व्हर्सेशन पूर्ण होऊ शकत नाही, आणि मग पुन्हा आपण समजा हसण्याचा किंवा खुश असल्याचा इमोजी पाठवतो, समोरची व्यक्ती कदाचित नसते त्या मूड मध्ये, सो बऱ्याचदा हे गोळ होऊ शकतात. माझं एकदा असं झालेलं की कबड्डीची मॅच होती आमची, आणि मला घरी मॅच संपल्यावर मला घरी निरोप द्यायचा होता की मी येते आता, पण मला तेव्हा खूप लागलेलं वगैरे होतं आणि घरच्यांना ऑब्व्हियसली चिंता वाटणारच. मग मला ताईने विचारलं की काय बरी आहेस ना, काही झालं नाही आहे ना, तर मी नाही मी एकदम व्यवस्थित आहे म्हणून मी हसण्याचे इमोजीस तिला पाठवले, म्हणजे माझं पण समाधान झालं की ती काळजी करणार नाही मी पोचेपर्यंत. आणि त्याच्या मला इमोजीचाही मदत झाली की हा मी तिथे जाईपर्यंत ते लोक पण काही चिंता करणार नाही. बरोबर, आता आपल्याकडे खूप इमोजी आहेत, तर खूपदा असे सगळे इमोजी बघताना आपल्याला वाटतं अरे हा का इमोजी आहे, किंवा आपण एखादा इमोजी असतो असं कधीच वापरलेला नसतो, तर अशा कुठल्या इमोजीबद्दल तुम्हाला वाटतं का की अरे हा का आहे? एक आपण व्हॉट्सअप जर उघडलं आणि त्यातले इमोटिकॉन्स उघडले तर त्यात एक मांजरींच्या चेहऱ्याचे इमोजीज आहेत, जे एक्झॅक्टली स्माइलीज जे आहेत त्यांच्या सेम एक्सप्रेशन सेम आहेत की हसण्याचे रडण्याचे, ते इमोजीज थोडेफार युजलेस आहेत मला असं वाटतं. आणि त्यात अजून एक इमोजी आहे जो स्माइलीचाच आहे, फक्त तो उलटा आहे,
तो कशा संदर्भात वापरतात किंवा त्याचा काय उपयोग आहे त्याचा काही काही कल्पना नाही त्याची. तू काय सांगते? एक इमोजी आहे ज्याचे डोळ्यात एक छोटा आणि एक मोठा आहे, तर तो कधी वापरायचा हेच मला काही वेळा कळत नाही, मग मी तो वापरलाच नाही कधी. ते बरेच वेळा फ्लॅगचे इमोजीस आहेत ना, ते आणि एक धर्माचे वगैरे जसे ओम आणि हे, मग हे इमोजी कशाला पाहिजेत असं मला वाटतं. धार्मिक मेसेज पण आता तू काय सांगशील? मला असं वाटतं मी ज्याने वापरत ते कशाला आहेत म्हणजे नाही वापरत मी. हल्ली एक जेव्हा व्हॉट्सअप अपडेट झाला तेव्हा इमोजींमध्ये त्वचेचा रंग बदलणारे असे इमोजी आले, तर या गोष्टीबद्दल तुम्हाला काय वाटतं? म्हणजे इथेही भेदभाव होतो असं काही जणांना वाटतं की अरे आता इमोजी तरी सेम रंगाच्या होत्या, आता इथेही फेर अँड लवली सारखं सगळं किंवा खूप जण त्याच्यावरती जोक्स पण बनवतात असं कुठेतरी ते होतं. नाही पण मला असं वाटतं की व्हॉट्सअपने आपल्याला एक अपॉर्च्युनिटी दिली आहे आपल्यातलं कुठेतरी रेसिझम संपवायला. आपल्यावर वर्षानुवर्ष उजळ त्वचेचा एक आपल्या असतो की उजळ त्वचा म्हणजे प्रतिष्ठेची बाब वगैरे वगैरे. सो व्हॉट्सअपने आपल्याला व्हरायटी ऑफ इमोजीज दिलेत आता. सो आपण डिपेंड करू शकतो, आपण डिसाईड करू शकतो की कुठला इमोजी आपण वापरू शकतो. जर आपण अजूनही त्वचा उजळीचाच इमोजी वापरतोय तर माझ्या मते कुठेतरी आपल्याकडेही ते रेसिझम अजूनही आहे. सो ही बाब संपवायला आपण नक्कीच पुढे करतो. आय थिंक मी पण ह्याच्याच बोलण्याबरोबर पॉईंट ॲड करते की जनरलाइज केलं गेलंय गोरी त्वचेला, तर त्याच्यात जर हा असा इमोजी आणि आपण वापरतो तर त्यात चुकीचं. प्रत्येक गोष्टीला दोन बाजू आहेत, तर कोण अशा बाजूनी घेत आहे कोण अशा. जे चांगल्या बाजूने घेत आहेत आपण तेच धरून चालायला. तुम्हाला काही वेगळा मुद्दा ऍड करायचा? आणि असं आता आपण खूप इमोजी बघतोच आहोत, पण असा एखादा इमोजी जो असायला हवा असं तुम्हाला वाटतंय, तर म्हणजे अजून तो आलेला नाही पण तो यायला हवा, तर असा कुठला इमोजी तू काय सांगशील पौर्णिमा? मला वाटतं पाया पडण्याचं. बर. सकाळ संध्याकाळ आईला पाठवलं म्हणजे सॉर्ट. आपल्याकडे गुड मॉर्निंगचे कोट्स आणि सुविचार वगैरे बरेच येतात सकाळी. सो त्यांना काहीतरी काय म्हणतात शॅटर करणार एखादं इमोजी की सकाळी पाठवलं की संपलं म्हणजे सगळ्यांना गुड मॉर्निंगचा रिप्लाय नको होते. तिथे ते नमस्कार आणि फुलं पाठवायची. हे पण चालेल, गुड मॉर्निंग विथ पाया पडणं. तुला योगासनाचे प्रकार पण हवे. ते सायकल वगैरे आहेत म्हटल्यावर ते योगासनाचे प्रकार एक अजून एक इम्प्रूव्हमेंट. वा वा, सेम वाटतं योगासनांचे प्रकार यायला हवे. बरं, खूपदा असं होतं की आपण एखाद्याला इमोजी पाठवतो पण त्याचा अर्थ समोरच्याला कळलेला नसतो, तर त्यामुळे गैरसमज खूप वाढतात. तर अशा गैरसमजांचा अनुभव काही आहे का तुम्हाला, किंवा असं कधी झालंय का की तुम्ही एका वेगळ्या दृष्टीने एखाद्याला एखादा इमोजी पाठवला पण समोरच्याने तो वेगळ्याच ह्याने घेतला? डिपेंड करतं की कन्व्हर्सेशन कसं चालू आहे. जर भांडणाकडेच जात आहे बोलणं तर कदाचित मग प्रत्येक इमोजीचा अर्थ वेगळा घेतला जाऊ शकतो. सो डिपेंड करतं की ते कसं कन्व्हर्सेशन चालू आहे. आजकाल असं होतं की कॉर्पोरेट क्षेत्रात पण इमोजींचा वापर होतोय, पण असंही खूपदा दिसून येतं की इमोजींचा अर्थ, सगळ्या इमोजींचा अर्थ आपला कुणालाच माहीत नसतो. तर तुम्हाला असं वाटतंय का की येत्या काळात म्हणजे आपण ज्या पद्धतीने सगळीकडे इमोजी वापरत चाललेलो आहोत, तर त्यानुसार मग आता इमोजींचे अर्थ शिकवणारीही कार्यशाळा घ्याव्या लागतील का असं तुम्हाला वाटतंय का? इमोजीचा जो बेछूट वापर सध्या चालू आहे, सो त्याच्या अनुषंगाने बघता गेलं की जर इमोजीजबद्दल लोक तेवढी अवेअर नसतील तर नक्कीच यापुढे कार्यशाळा घ्याव्या लागतील, कदाचित ही गरज होऊन जाईल यापुढे. मला नाही वाटत प्रत्येक गोष्टीत शाळा आणायला पाहिजे, म्हणजे कार्यशाळा नसावी, कारण का मग भाषेच्या पण असतात, पण भाषा बोलल्यावर पण त्याचे इंटरप्रिटेशन्स असतात, तर ज्याला जो अर्थ घ्यायचा आहे तो घेणारच, तुम्ही कार्यशाळा घेऊन काही फायदा नाही. मलाही असंच वाटतं, कारण की आता कसं आता कार्यशाळा जर इमोजीच्या वगैरे केल्या तरी आताही तसंही स्मार्ट लोक आहे, स्मार्ट जनरेशन आहे, मुलं आताही इमोजी चालू झालेत आता मुलंही शिकतात, त्यांना पण चुका करून कळतील ना इमोजीची मजा काय असते. जर कार्यशाळाच घेतल्या तर मग त्यांना कळणारच नाही की ह्याच्यातून मजा काय असते. प्रत्येकाला ती कार्यशाळा अटेंड करता येईलच असं नाही, त्याच्यापेक्षा चुकांतून माणूस शिकतो आपण म्हणतो, आणि आजूबाजूचा आपला फ्रेंड सर्कल किंवा नातेवाईक सांगतीलच आपल्याला की ह्या इमोजीचा अर्थ नक्की काय आहे. कार्यशाळाच घ्यायची गरज नाही, शिकू शकतो. बर, आपण असे इमोजींचे फायदे तोटे आणि एकूणच इमोजींचं आपल्या जीवनातलं अस्तित्व बघत होतो आणि त्यावर आपण चर्चाही केली, तर आता
आपण आपल्या भागाच्या शेवटाकडे वळतोय. तुम्ही प्रत्येकाने मला तुमचं इमोजीबद्दल तुमचं मत किंवा इमोजीचा तुम्हाला कसा फायदा होतोय किंवा काय तोटा वाटतोय हे थोडक्यात सांगा. ओके, रिसेंटली एक आर्टिकल वाचलं मी, तर त्यात सांगितलं गेलं की जे कर्णबधिर मुलं असतात त्यांना इमोजीजचा खूप फायदा होतो, कारण त्यांना संवाद साधताना ते सर्वसामान्य माणसासारखे ते हावभाव नाही करू शकत, किंवा त्यांना एक्सप्रेस व्हायचं असेल तर त्यांच्याकडे एक तर आवाज नाही आहे, तर त्यांना इमोजीज थ्रू त्यांना एक्सप्रेस व्हायला प्रचंड मदत होते. म्हणजे समजा ते एका घरात जरी असतील किंवा त्यांच्या त्यांच्या ग्रुप सर्कलमध्ये बसलेले असतील, तर ते व्हॉट्सअप थ्रू इमोजीज सांगून त्यांना काय एक्झॅक्टली त्या वेळेला वाटते किंवा त्यांना काय हवं आहे किंवा त्यांना कुठेतरी जायचं आहे का, या गोष्टींचा फायदा ते इमोजीजचा वापर करून करू शकतात. आणि सर्वसामान्य माणसांचं बघायला गेलं तर जर इमोजीजचा अतिवापर केला तर कुठेतरी भाषेवर, म्हणजे आपली जी भाषेची भाषेचा इतिहास आहे, जी आपली शब्दसंपदा आहे, ती कुठेतरी माझ्या मते हरवत जाईल इमोजीजचा जर अतिवापर, कारण मास मीडियाचं शिक्षण घेताना एक संकल्पना आम्हाला शिकवण्यात आली वैश्विक खेळ म्हणून. सो त्यात जर सांगण्यात आलं की सुरुवातीला आदिम काळ, सॉरी थोडंसं लांब होत आहे, पण आदिम काळात माणूस संवाद साधण्यासाठी चित्रलिपीचा वापर करायचा, शिल्पकलेचा वापर करायचा, पण असं हळूहळू त्याने भाषेचा शोध लावला आणि मग शब्द संपदा वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी झाल्या. पण आज उलटी रिव्हर्स सायकल सुरू झाली आहे, माणूस इमोजीजकडे अधिक वळू लागला आहे, एक्सप्रेस होण्यासाठी इमोजीजचा वापर करू लागला आहे. सो माझ्या मते इमोजीजचा वापर मर्यादित असावा. सो हा एक तोटा आहे आणि हा एक फायदाही आहे जो कर्णबधिर मुलांसाठी होतो. आज माझ्यासाठी इमोजी चेरी ऑन केक आहे, म्हणजे मी लिहिते आणि त्याच्याबद्दल अजून स्पष्टीकरण देते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इमोजी जेव्हा आपण वापरतो कंटाळा चालल्या फार लिहायला तरी सांगायची कुठली तरी गोष्ट, तर तिथे उपयोगी पडतं ते. मला म्हणजे इमोजीची एवढी सवय झाली की कृपया पेपर लिहिताना पण मला असं पण नंतर म्हणजे कंट्रोल होतं की नाही पेपर लिहिते आणि कृपया मला ती सवय झालेली आहे. पण म्हणून मी म्हणजे आता थोडं कमी करायचा प्रयत्न करते इमोजी वापरायचा, जेणेकरून तेव्हा लिहिले असं शब्दात मांडता येईल. इमोजीमुळे मलाही फायदा झाला आहे, कारण की आपल्याला कमीत कमी शब्दात आपलं मत समोरच्याला प्रभावीपणे आणि नेमक्या शब्दात सांगता येतं आणि ते बरं पडतं आजकाल. बरं मंडळी, इमोजींवरचा हा भाग तुम्ही पाहिलाच आहात, हा भाग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की प्रतिक्रियांमधून कळवा, काही बदल असतील तर तेही सुचवा. आणि मस्त मराठी कट्ट्याला लाईक करा म्हणजेच पसंती द्या, शेअर करा म्हणजेच पसरावा, आणि सबस्क्राईब करा म्हणजेच नोंदणी करा. आणि मंडळी, येणाऱ्या आगामी भागांची तात्काळ माहिती मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.